यानंतर बातमी कोरोना संदर्भातली। सोलापूर जिल्ह्यात 24 तासात कोरोनाचे तब्बल 345 नवे रुग्ण आढळून आले आहेत, त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 10,554 वर गेली आहे। 6,887 रुग्णांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर 3,138 ॲक्टिव्ह रुग्ण सध्या असल्याची माहिती समोर आली आहे। तर सोलापूर जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते। शनिवारी कोरोनामुळे या ठिकाणी 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे। सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत 529 जणांचा मृत्यू झाला असल्याचं स्पष्ट झालं आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी संतोष कुलकर्णी आपल्याबरोबर आहेत। संतोषजी, सोलापूरमधली परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचं पाहायला मिळत आहे। तब्बल 345 रुग्ण गेल्या 24 तासात आढळलेत आणि 12 जणांचा मृत्यू झाला आहे। परिस्थिती गंभीर होती आहे। नितीन जी, अगदी खरं आहे। सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रहार दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे। 24 तासात 345 रुग्ण आढळले, संख्या 10,554 वर गेलेली आहे। 24 तासात 12 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे आणि आतापर्यंत 529 जणांचा मृत्यू झालेला आहे। हे 10,554 पैकी पहिले 3 महिन्यात 5,000 रुग्ण आढळले आणि दुर्दैवाने 31 दिवसात सोलापूर जिल्ह्यात 5,000 नवीन रुग्ण आढळले आणि ग्रामीण भागात मोठ्या संख्येने झपाट्याने वाढ होत चाललेली आहे। पंढरपूरकरांवर तर बाज उचला धाव आणि कोरोनावर घाल धाव अशी म्हणण्याची वेळ आलेली आहे, कारण काल एका दिवसात 200 अधिक रुग्ण पंढरपूरमध्ये आढळलेले आहेत, त्यामुळे परिस्थिती खूप गंभीर झालेली आहे। आता प्रशासनाला गांभीर्याने तज्ञांचा सल्ला घेत विचार विमर्श करत ग्रामीण भागातील हा जो प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे आणि कोरोनाचा मृत्यू दर वाढत चाललेला आहे, त्याबाबत उपाययोजना करणं गरजेचं आहे आणि नागरिकांनी आदरणीय पंतप्रधानांनी जो राष्ट्राला संदेश दिलेला आहे, दूरी सबसे जरुरी, त्यानुसारच आता वागलं पाहिजे। जास्तीत जास्त सोशल डिस्टन्सचा वापर केला पाहिजे, तरच ही वाढत चाललेली साखळी आहे ती खंडित होईल आणि हळूहळू जिल्हा कोरोनामुक्त होईल। नितीन, नक्कीच। आणि संतोषजी, आपण कालच बातमी सांगितली होती की आता पंढरपूरमध्ये एक संचारबंदी लावण्यात आली आहे। पंढरपूरमध्ये पुन्हा एकदा संचारबंदीचा निर्णय, ज्यावर एकमत होत नव्हतं त्यावर एकमत झालं आणि अखेर संचारबंदी लावली, याचा परिणाम होताना दिसतो का किंवा नागरिकांचा याला कसा प्रतिसाद आहे? नागरिकांचा अतिशय उत्तम प्रतिसाद आहे। पहिली गोष्ट म्हणजे पंढरपूरमध्ये संचारबंदीचं राजकारण झालं आणि त्यामुळे संचारबंदीला वेळ झाला, प्रशासनावर कुठेतरी दबाव आला आणि संचारबंदीला वेळ झाला। 500 पुढे संख्या गेल्यानंतर प्रशासनाने संचारबंदीचा निर्णय घेतला आणि तरी सुद्धा काल एका दिवसात नागरिकांचा 100% प्रतिसाद आहे। तरी संचारबंदीला प्रतिसाद नागरिक देत आहेत, सो पोलीस बंदोबस्त आहेत, पण तरी सुद्धा एका दिवसात 200 अधिक रुग्ण आढळल्यामुळे नागरिकांच्या चिंतेत वाढ झालेली आहे आणि आता प्रशासनाला हा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सक्षम पावलं उचलणं गरजेचं आहे। 13 ऑगस्ट लागू राहणार आहे। नक्कीच, धन्यवाद संतोषजी दिलेल्या संपूर्ण सविस्तर माहितीबद्दल। तर सोलापूर जिल्ह्यात 24 तासात 345 रुग्ण आढळलेत, दिवसेंदिवस सोलापूरमधील रुग्णांची संख्या वाढते। 10,500 आकडा सोलापूरमध्ये रुग्णसंख्येनं पार केला आहे आणि मोठ्या प्रमाणावर सोलापूरमध्ये रुग्णांची संख्या वाढत असल्याचं आता पाहायला मिळतं।